मी तनया तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर मित्रांनो, दिवाळी आलेली आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी दिवाळी। तर दिवाळी म्हटलं की महत्त्वाचा मुद्दा त्याच्याशी रिलेटेड असणारा येतो, तो म्हणजे शॉपिंग। येस, तर थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण माझा शॉपिंग हॉल व्हिडिओ बघणार आहोत। म्हणजेच मी काय शॉपिंग केलंय दिवाळीसाठी, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसं तर इथे बसलेल्या प्रत्येकाने, म्हणजे हा व्हिडिओ जे कोणी बघत आहेत, त्यांनी थोडी का होईना थोडीफार दिवाळीची शॉपिंग केलीच असेल, सुरुवात केली असेल किंवा आता झाली असेल करून। तर येस, आज आपण माझी शॉपिंग काय आहे ते बघणार आहोत। जास्त काही नाही आहे, थोड्याफारच गोष्टी आहेत छोट्या मोठ्या, त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात, लेट्स गेट स्टार्टेड। तर सुरुवात करूयात आपण कपड्यांपासून। तर सगळ्यात आधी मी हा घेतला आहे रेड कलरचा वन पीस। तर याला एक ऑरेंज कलरची बॉर्डर आहे असं म्हणता येईल आपल्याला, आणि हा लॉन्ग आहे। तर याचं स्टाईलिंग पार्ट, तर येस इथं फक्त मी फोटो शो करेल, पण याला स्टाईल कसं करायचं किंवा मी कसं याला पर्सनली स्टाईल करणार आहे याचा वेगळा व्हिडिओ येईल, किंवा मग शॉर्ट्समध्ये मी टाकेल कुठेतरी, कसं तरी मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवेलच नक्की की मी याला कसं स्टाईल करणार आहे। सो येस, आपण आता जाऊयात दुसऱ्या टॉपकडे। तर सेकंड पीससाठी मी हा घेतला आहे ब्लॅक कलरचा वन पीस। हा सुद्धा लॉंग आहे आणि याला मोराचा डिझाईन आहे असं मध्ये, आणि गोल्डन कलरची बॉर्डर आहे याला। सो येस, याला पण स्टाईल कसं करायचं हे आपण नंतर बघूयात। पहिले मी काय काय घेतलंय हे मी तुम्हाला पटापट एक दाखवून घेते। तर आता थर्ड पीससाठी मी हा ब्ल्यू कलरचा एक टॉप घेतलेला आहे, आणि हे असं एक छोटंसं डिटेलिंग मला खूप आवडलं आहे, आणि हे पर्सनली मी जीन्ससाठी घेतलंय। सो येस, फोर्थ पीससाठी मी हा मल्टी कलरचा कुर्ता घेतलाय, लॉंग कुर्ता आहे हा सुद्धा, आणि तुम्हाला माहिती आहे तो मल्टी कलरचा माझ्याकडे आहे रेड अँड ऑरेंजमधला, तर त्यालाच एक सोबत म्हणून हा मी ब्ल्यूवाला घेतलाय। तर आता नेक्स्ट मी ही शॉर्ट कुर्ती घेतली आहे ऑरेंज कलरची, जीन्ससाठी घेतली आहे मी पर्टिक्युलरली। तर हे झालं कपड्यांचं, आणि आता जाऊयात आपण फुटवेअरकडे। फुटवेअरसाठी मी सगळ्यात आधी ही काय चप्पलच म्हणावं लागेल, येस चप्पल घेतली आहे, आणि मी डेली यूजसाठी घेतली आहे, थोडीशी हिलसुद्धा आहे याला। आणि आता फुटवेअरसाठी मी दोन गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, आत्ताची जी दाखवली ती एक, आणि हे ब्लॅक कलरचे शूज मी घेतलेत। रफ अँड टफ ऑप्शन मला हवा होता कॉलेजसाठी म्हणा किंवा रोज डेलीसाठीच, म्हणून मी हे दोन्ही फुटवेअर डेलीवेअरच्याच म्हणजे हिशोबाने घेतलेले आहेत। तर आता कपडे झालं, फुटवेअर झालं, आता ज्वेलरीकडे जाऊयात आपण। तर ज्वेलरीसाठी मी सगळ्यात आधी हा एक पर्लचा नेकलेस घेतला आहे, कारण मोती आहेत मोठे मोठे, सो स्टेटमेंट पीस मला वाटला, आणि हे खूप वापरल्या जाईल असं मला वाटलं मुळात, म्हणून मी हा घेतला आहे। आणि सेकंड पीससाठी मी ह्या इयरिंग्समध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, सो हे सिल्वर मिररवर्कचे इयरिंग्स आहेत तुम्हाला दिसत असेल, सो येस ह्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केलं, आणि हे सुद्धा स्टेटमेंट आहे, दोन्ही स्टेटमेंट पीस मी घेतले। तर हे जे इयरिंग्स आहेत ते मला 100 रुपयाला मिळाले, आणि हा जो नेकलेस आहे तो मला 150 रुपयाला मिळाला। सो येस, सो येस, अशा पद्धतीने हा हेच होतं माझं एक छोटंसं शॉपिंग जे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे। आणि याचा स्टायलिंगचा जो पार्ट आहे तो नंतर एका व्हिडिओमध्ये मी घेऊन येईलच, किंवा मग मी शॉर्ट्स तरी तरी मी नक्की करेल। येस, फटाक्यांचे आवाज येत आहे, येत असतील तुम्हालासुद्धा। तर हेच होतं माझं एक छोटंसं शॉपिंग जे मी पटकन तुमच्यासोबत शेअर केलं आहे। तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत, तोपर्यंत नमस्कार।